अगदी मार खाल्ला रक्त सांडलं त्याच्यामुळे जेल झाली सगळं आहे परंतु आता जे मात्र होत आहे ते सगळं रस्त्यावरची लढाई होती आणि त्या रस्त्यावरच्या रस्त्या लढाईला आपण शिवसैनिक हे कायम तयार असतो तयार आहोत तयार राहणार आहोत आणि मग ह्या अदृश्य राक्षसाबरोबर लढत असताना ज्या पद्धतीने उद्धवजींनी जेव्हा मला ही संधी दिली त्या संधीमध्ये अनेक जण अनेक जण काय स्टँडिंगचा चेअरमन तिथे रडत होता ज्या पद्धतीने बातम्या चालल्या आहेत म्हणजे बऱ्याच वेळेला मी वायकर साहेबांना किंवा आमचे साळवी वगैरे दिसले की म्हणते आपण एका कश्तीमध्ये आहोत त्यांची थोडी जरा कश्ती त्यांना सांभाळते ते आमची अशी जरा कारण कधी ह्या असल्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो नाही अगदी छगन भुजबळ साहेबांपासून ते अगदी नारायण नारायण राणे राज ठाकरेंपर्यंतच्या संघर्षात आम्ही होतो परंतु ती लढाई त्यावेळेला घरापर्यंत पोचते आणि जेव्हा खऱ्या अर्थाने घर डिस्टर्ब होतं परंतु घरचे लोक एवढं असूनही जेव्हा आपल्याला ताट मानेने उभं करतात त्या सुद्धा खरा सन्मान काही संबंध नसतो आम्ही घरात गेलो तर त्यांची नाही तर घराच्या बाहेर असो तेव्हा शिव शिवसैनिकांचा हा आपला खाके मग महिला असतील पुरुष असतील सकाळी घरातून निघताना कारण असतं काहीतरी काम आहे म्हणून पण घरी पोचायला किती वाचतील कधी जाऊ याची आपल्याला सुद्धा खात्री नसते कारण सोबत ती कडी असते शिवसैनिकाची कुठे ना कुठे कुठे ना कुठे काम करत असतो आणि हे सगळं अवंतर का बोलते तर काल दोन दिवसापासून ज्या बातम्या चालल्या तुम्ही ऐकलं असेल कोविड काळातल्या मृतदेहांच्या बॅगांवरना मला घेरण्याचा प्रयत्न तेव्हा उद्धवजींनी सांगला तुला स्टँडिंग दिली आहे महानगरपालिकेची चावी माझ्या हातात आहे महानगरपालिकेचं संपूर्ण याचं मी करतो आणि त्याला बाजूला करून जेव्हा मला दिली तेव्हा माझ्या एक लक्षात आणून दिलं साहेबांनी किशोरी ताई तुम्हाला देतो आहे मस्करीत पण म्हणाले फक्त खुर्चीत दिसाल का मी म्हटलं साहेब खुर्चीत नाही दिसली तरी चालेल पण खुर्ची कशी दिसली पाहिजे लोकांमध्ये जाऊन तेवढं काम करून दाखवेल काय आता देवाणी दिली आहे उंची ती तर वाढू नाही शकत कारण इतर जण काही पाचपोटाच्या डायरेक्ट येत नाहीत पण आपण आपल्या उद्धवजींनी बाळासाहेबांनी आपल्याला जे संस्कार दिले आपल्या आईवडिलांनी संस्कार दिले आपण ज्या आम्ही ज्या घरात गेलोय त्या घराच्या लोकांनी आम्हाला जे संस्कार दिले ते संस्कार त्या कोविड काळामध्ये फक्त आणि फक्त एकच लक्ष होतं की लोकांचा जीव वाचवा